नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अण्णा सुधीरगुंड पाटील, राहणार बोर्ली, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. कृषी विभाग, कृषी सहाय्यक संघटना आणि RCF राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे बीज प्रक्रिया ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे. तर बीज प्रक्रिया कशी करायची याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे 1 किलो सोयाबीन घेतलेलं आहे आणि ह्या सोयाबीनवर आपण बीज प्रक्रिया करायची आहे. तर बीज प्रक्रिया ही 2 प्रकारे केली जाते, एक रासायनिक आणि एक जैविक. तर आपल्याला RCF कडून हे जैविक बायोला जैविक खत लिक्विड दिलेलं आहे आणि ते वापरताना 1 किलो सोयाबीन बियाणाला 25 मिली असं वापरायचं आहे. तर ते आता आपण वापरणार आहोत. आपण म्हणतो त्याला असं घोळून ते सर्व बियाण्याला स्पर्श करेल किंवा ते त्याला कोटिंग होईल अशा पद्धतीने आपण म्हणते. बियाणं आता घेतलेलं आहे, अशा प्रकारे त्याला ते आपण बायोला करून घेतलेलं आहे. तर आता हे बियाणं दुसरे पूर्ण आपण पेरण्यासाठी बनवलं आहे. तरी हे बियाणं आता सावलीमध्ये तास सुकवायचं आहे, वाळून घ्यायचं आहे आणि मग 1 तासानंतर हे बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे. पेरणी करायची आहे. हे बायोला प्रक्रिया किंवा जैविक प्रक्रिया केल्याने आपल्याला बरेचसे फायदे मिळतात. पिकाची उत्पन्न क्षमता वाढते, त्यामुळे भविष्यातून मिळणारे उत्पन्न वाढते. प्रादुर्भाव होतो तो रोखला जातो, त्यामुळं पीक जोमदार आणि चांगले होऊन आपल्याला उत्पन्नात वाढ होते. तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की पेरणीपूर्वी आपणही अशी बीज प्रक्रिया करून आपण बायोला हे RCF राष्ट्रीय फर्टिलायझर राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीचं जैविक खत आहे, तर हे आपण वापरायचं आहे. चांगल्या प्रकारचं हे जैविक आहे. तरी ते सर्व प्रक्रिया आपण सुद्धा करून आपण पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करून आपणही अशीच बीज प्रक्रिया करून पेरणीला सुरुवात करावी अशी माझी नम्र विनंती आहे.